सध्या कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेकांना याचा मोठा सामना करावा लागत आहे या कोरोनापासून जनता सुरक्षित राहावी म्हणून शासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत असून निप्पाणी मतदारसंघातील गावागावात लस पुरवठा व्हावा यासाठी मंत्री शशिकला जुल्ले व खासदार अण्णासाहेब जुल्हे विशेष परिश्रम घेत असून या लसीपासून अंगविकल लोक वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी कारदगा भोज ढोणेवाडी मानकापूर गळदगा कसनाळ बोरगाववाडी आदी गावातून दिवंगां कोविड लस देण्याचा कार्यक्रम प्रारंभिक कारदगा जंगली महाराज मठामध्ये कारदगा येथील अंगविकील पंचेचाळीस ते पासष्ट गटातील लोकांना भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील एपीएमसी सदस्य नितेश खोत ग्रामपंचायत सदस्य देवाप्पा देवकते दनपाल चव्हाण सोमनाथ गावडे वैशाली खराडे डॉक्टर नवनाथ तेली दीपक अलंकार बाबा खोत मंगल कुंभार शहाजी नाईक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लस देण्याचा कार्यक्रम पार पडला तर भोज येते पवन पाटील नितेश खोत भोज भाजप अध्यक्ष अण्णासाहेब पाटील प्रशांत पाटील विनोद सकपाळ पिरगोंडा पाटील प्रशांत मगदूम संजय कमते सुदर्शन मुरबुट्टे सौरभ पाटील सचिन मोहिते मलगोंडा पाटील श्रीधर माळगे आरिफ मकांदार सुहास ममदापुरे यांच्या उपस्थितीत लस देण्यात आली ढुणेवाडी मनकापुरे तेही भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात आले यावेळी अंगणवाडी आशा कार्यकर्ता आरोग्य केंद्राचे कर्मचारी भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ तसेच अंग अंगविकली उपस्थितीत होते